नमस्कार, मी विद्या दाबडे, जीवन विद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपण अनेक योग प्रकार करत आहोत, तर त्याच्यामध्ये सुखासनामध्ये बसत आहोत आपण. तर सुखासन म्हणजे आपल्याला साधी मांडी. तर साधी मांडी घालत असताना तुम्ही केव्हाही बसत असताना आपला मग टी व्ही बघत असाल तर थोडंसं जमिनीवर बसायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला खाली बसता येतच नसेल, जरी तुम्ही कोचवर खुर्चीवर बसत असाल, तर थोडासा आपला हा सूक्ष्म भाग असा कोणत्याही एका टाचेने बंद करून घ्यायचा. पाठीचा कणा ताठ ठेवत चला आणि पूर्ण आपले जे हात आहेत ते आपले अशी गुडघ्यावर ठेवत चला. फार महत्त्वाचे आहेत हे गुडघे. हे गुडघ्यांना जपत चला. जसं आपल्या बाळाला आपण जपतो तसं ह्या गुडघ्यांना जपा. म्हणजे हे गुडघे बरेच दिवसापर्यंत त्रास देणार नाहीत. अनेक दिवसापर्यंत आपल्याला पेनलेस राहता येईल, की पेन होणार नाहीत गुडघ्यांचे. आणि त्याच्याकरता हे एवढं करत चला. आता पाठीचा कणा आपण ताठ ठेवून बसायचं आहे. आता हेच एक सुखासन शिकवलं. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला पद्मासन कसं घालायचं शिकवणार आहे. हळूहळू पद्मासनामध्ये तुम्ही बसता आलं पाहिजे. तर पद्मासनात बसण्यासाठी पूर्ण हा पाय आपल्याला एक पाय वर करायचा आहे. पहिल्यांदा उजवा आणि नंतर असा हा डावा पाय आपल्याला वर करायचा आहे. पूर्ण हे असं पद्मासन आपल्याला घालता आलं पाहिजे. पद्मासन एकदा घालता आलं आणि ह्या पद्मासनामध्ये आपल्याला 2 मिनटं असं ताठ बसून घ्यायचं आहे. रोजच्या रोज जर तुम्ही एवढं केलं तर आपल्या कमरेखालच्या मांड्यांना सगळीकडे ताण पडतो आणि इकडची चरबी कमी व्हायला मदत होते. तर ह्या पद्मासनामध्ये असं आपल्याला 2 मिनटं बसून घ्यायचं आहे. पूर्ण डोळे बंद, श्वास नॉर्मल. दोन ती नॉर्मल श्वास, दोन्ही हातांचं घर्षण, दोन्ही हातांना आलेली ऊर्जा डोळ्यांना. आता ह्याच पद्मासनामध्ये आपल्याला हे दोन्ही हातांवर भार द्यायचा आहे आणि आपला हे पद्मासनच पूर्ण उचलायचं आहे. लक्षात आलं का तुम्हाला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. पूर्ण रिलॅक्स. इतकं शरीर आपली बॉडी हलकी व्हायला पाहिजे की पूर्ण आपल्याला हे उचलता आलं पाहिजे आणि उचलून आपल्याला झोका घेता आला पाहिजे. आणखीन एक वेळेस तुम्हाला मी दाखवते, नीट बघा. ह्या पद्मासनाचा फायदा इतका आहे, हे पद्मासन घालून जर तुम्हाला असा झोका घेता आला तर कमरेखालचं शरीर तुमचं हलकं व्हायला मदत होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स. तर हे असं करून बघा आणि हळूहळू आपल्याला पद्मासन सोडताना पहिल्यांदा डावा पाय आणि नंतर उजवा पाय आणि नॉर्मल आपण सुखासनामध्ये बसू शकता. पूर्ण सुखासनात बसून आपल्याला 2-3 नॉर्मल श्वास घ्यायचेत. 2-3 नॉर्मल श्वास. ओम. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.